हॅलो मित्रांनो, आज आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे बोर्डला विचारले गेले महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे. यामध्ये आपण 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. हा मार्च 2017 विचारलेला आहे. तर यामध्ये दिलेलं आहे बेन्झिन हा पर्टिक्युलरली सॉल्व्हंट दिलेला आहे अँड सोल्युटचं वेट दिलेलं आहे 1.8 ग्रॅम. 1.8 ग्रॅम ऑफ द सोल्युट इज डिझॉल्व्ह इन 90 ग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट दॅट इज प्युअर बेन्झिन अँड द इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट KB फॉर दिस बेन्झिन इज 2.53 केल्विन किलोग्राम पर मोल. आता तुम्हाला माहिती सॉल्व्हंटसाठी एक कॉन्स्टंट असतो, तो काय आहे? KB आहे. तर इथे KB घेऊ, KF पण असतो, पण इथे बॉइलिंग पॉईंट आहे म्हणून आपण KB घेणार आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट T0 353.23, बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन 354.11. आता तुम्हाला माहिती आहे की बॉइलिंग पॉईंटमध्ये इलेव्हेशन होत आहे. सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉईंट कमी असतो आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचा वाढतोय. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू ∆TB बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट प्युअर बेन्झिन 354.11 मायनस 353.23 तर सबट्रॅक्शन 0.88 केल्विन. देअरफॉर ∆TB इज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ∆TB 0.88 केल्विन. आता आपण फॉर्म्युला लिहूया. ∆TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. हा मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे. वेट अपॉन मॉलिक्युलर मास इंटू वेट ऑफ द सॉल्व्हंट इन किलोग्राम. तर हे ऑलरेडी किलोग्राम केलेलं आहे. हे जे ग्रॅम आहे ते सबस्टिट्यूट करायचं, ते ऑलरेडी किलोग्रॅम होणार आहे. हा 1000 किलोग्रॅमसाठीच फॉर्म्युलामध्ये ॲड केलेला आहे. देअरफॉर M2 इथे डिवाईड आहे, इकडे मल्टिप्लाय होतो. ∆TB मल्टिप्लाईड इकडे डिवाईड होतो, म्हणजे M2 आणि हे काय केलं आहे, अल्टरनेटो केलेलं आहे न्युमरेटर डिनॉमिनेटर. M2 इज इक्वल टू KB मल्टिप्लाय बाय W2 इंटू 1000 डिवायडेड बाय ∆TB अपॉन ∆TB इंटू W1. तर आता या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. 2.53 इंटू 1.8 इंटू 1000 अपॉन 0.88 इंटू 90. आता हे सिंपल नंबर आहे, याचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. तर 1.8 इंटू 1000 हे होतं 1800 होत आहे. त्याच्यानंतर हे मल्टिप्लाय करून 2.53 4554 येत आहे. 90 इंटू 0.88 आन्सर 79.2 येत आहे. आता या पार्टला हे तर तुम्ही डायरेक्ट अप्रॉक्झिमेटली सॉल्व्ह करू शकता. इथे ॲप्रॉक्झिमेटली 80 घेऊन डायरेक्टली डिवाईड केलं तरी चालेल. 79.2 कशाच्या जवळ 80 किंवा डायरेक्ट 79 डिवाईड केलं तरी चालेल. ऑर लॉग यूज करा. लॉग ऑफ न्युमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. लॉग कसं बघता ते तुम्हाला माहिती आहे. तर लॉगमध्ये बघा, न्युमरेटरचे 4 डिजिट आहे. 4 - 1 नंबर ऑफ डिजिट पॉईंटच्या अगोदर जेवढे त्यातून 1 - करायचा. 4 - 1 केला 3 कॅरेक्टरिस्टिक आहे. पॉईंट लिहून पुढे लॉग आहे रिथम, म्हणजे लॉगचा जो पेज आहे तो बघायचा आहे. 4554 म्हणजे 45 5 आणि 4 कॉलम बघायचा. दोन्ही कॉलमचे नंबर ॲड करायचे. आन्सर येतं 6584. देन लॉग ऑफ 79.2. तर इथे टोटल 2 डिजिट आहे पॉईंटच्या अगोदर. 2 - 1 79चा 2 बघायचा आहे. 79चा 2 काय येतो? 0.8987. आता या दोन्ही लॉगची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन 1.79 येते. आता याचा अँटी लॉग घ्यायचा. लॉग कॅन्सल करण्यासाठी काय घ्यायचा आहे? अँटी लॉग. तर 1 जो आहे तो 10^1 होतोय, इंडेक्स होतोय. आणि 0.75 97 अँटी लॉगच्या पेजवर पॉईंटमध्ये असतो अँटी लॉग. 0.75 97 बघायचा आहे. मग तो येतो 5750, म्हणजे 0.75 पुढे 9 आणि 7 कॉलम दोन्ही नंबर ॲड करायचे त्या कॉलमचे. एक 9 नंबर आणि 7 कॉलममधला. तर हे दोन्ही ॲड करून 5750 आन्सर येतं. तरी ते फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. याला 10 मल्टिप्लाय करून आन्सर 57.50 ग्रॅम पर मोल येतं. देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट इज 57.50 ग्रॅम पर मोल. देन नेक्स्ट क्वेश्चन मार्च 2014 विचारलेला आहे. इथे टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन 2.5 लिटर. ऑस्मॉटिक प्रेशर 0.75 ॲटमॉस्फियर आर. आता हे जर लिटर ॲटमॉस्फियरमध्ये, तर आर आपण लिटर ॲटमॉस्फियरमध्येच घ्यायचं आहे. 0.082 लिटर ॲटमॉस्फियर पर मोल पर केल्विन. मोलर मास ऑफ कॅल्शियम क्लोराईड जो सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे त्याचा मोलर मास आहे 111 ग्रॅम पर मोल. वॅन्ट ऑफ फॅक्टर आय 2.47. देन टू फाइंड द वेट ऑफ द कॅल्शियम क्लोराईड, म्हणजे W2 फाइंड करायचं आहे. तर आपण नॉर्मल फॉर्म्युला लिहिणार आहे, जनरल सोल्युशन इक्वेशन. आता यामध्ये खास काय की यामध्ये वॅन्ट ऑफ फॅक्टर ॲड केलेला. वॅन्ट ऑफ फॅक्टर ॲड असेल तर मेन फॉर्म्युलामध्ये राईट साईडला फक्त आय काय करायचा, ॲड करायचा. πV इज इक्वल टू INRT. πV इज इक्वल टू INRT. तर इथे आपण काय केलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स वेट अपॉन मॉलिक्युलर मास. नंबर ऑफ मोल्स काय येतो? वेट अपॉन मॉलिक्युलर मास. आता हा जो पार्ट आहे आपण थोडा चेंज करणार आहे. कसा चेंज करायचा?
तर इथे डब्ल्यू टू साईडला लिहिलेलं आहे आय आर टी न्युमरेटर आणि एम टू काय डिनॉमिनेटर, हा पार्ट मल्टीप्लाइड इकडे काय होतो डिवाइड रेसिप्रोकल लिहायचा आहे. मग पाय वीच्या शेजारी हा पार्ट रेसिप्रोकल येतो आहे अँड डब्ल्यू टूचा आपण फॉर्म्युला तयार केला आहे. डब्ल्यू टू म्हणजे वेट ऑफ द सोल्यूट. तर वेट ऑफ सोल्यूट आपण फाइंड करणार आहे पाय 0.75 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम 2.5 डेसीमीटर क्यूब किंवा लिटर, एम टू 111, आय वेंट ऑफ फॅक्टर 2.47, आर 0.082 आणि हे 300. आता जेवढे पॉसिबल नंबर आहे आपण रेड्यूस करू म्हणजे मल्टीप्लाय करून घ्यायचं आहे. तर हे 0.75 आणि 2.5 यांचं मल्टिप्लिकेशन 1.875 आणि मल्टिप्लाय बाय 111. तर आपण या दोघांना काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर इथे 0.082 मल्टिप्लाय बाय 300 यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे, 24.6 हा नंबर ॲज इट इज. आता आपण काय करू, याचा न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरचा लॉग घ्यायचा आहे. लॉग ऑफ न्युमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तर लॉग ऑफ न्युमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, तुम्हाला माहिती आहे जर मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होते, ॲडिशन. या दोन्ही लॉगची ॲडिशन होते, या दोन्ही लॉगची ॲडिशन होते. मध्ये हे न्युमरेटर डिनॉमिनेटर म्हणून काय करायचं, मायनस. हे लॉगचं न्युमरेटरचं कॅल्क्युलेशन आहे डिनॉमिनेटरचं. तर या पूर्ण फ्रॅक्शनला आपण लॉग अप्लाय केला आहे, लॉग ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग बी असा रूल आहे त्याचा. आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इथे ॲडिशन होते लॉगची. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होते, ॲडिशन. लॉग ऑफ 1.875 प्लस लॉग ऑफ 111 कसा बघणार, तर इथे पॉईंटच्या अगोदर सिंगल डिजिट आहे, 1-1 0 0 कॅरेक्टरिस्टिक, 18-75 लॉग पेजवरती 18-75 बघायचा आहे जो येतो आहे 0.2730 इथे लिहायचं आहे. देन लॉग ऑफ 111 टोटल 3 डिजिट आहे, 3-1 2 2 येतो मॅन्टीचा, त्याच्यापुढे पॉईंट लिहून लॉग लिहायचा आहे, 11-1 बघायचा आहे 0.053 असा येतो आहे. देन डिनॉमिनेटरचा लॉग काय येतो आहे, लॉग ऑफ 2.47 प्लस लॉग ऑफ 24.6. तर इथे लॉग पॉईंटच्या अगोदर सिंगल डिजिट आहे, 1-1 0 कॅरेक्टरिस्टिक, इथे 2 डिजिट आहे, 2-1 1. तर इथे 24-7 24-6 असे दोन लॉग इथे बघायचे. आता हे लॉग ॲड केलेले ब्रॅकेटमध्ये, नंतर या लॉगची सबट्रॅक्शन, ती येते 0.5347 अशी येते. मग आता अँटी लॉग, लॉग शेवटी कॅन्सल करायचा. लॉग कॅन्सल करण्यासाठी काय अँटी लॉग आहे, तर 0 म्हणजे 10^0 होतो, 0.53 अँटी लॉग हे पुढचं पेज आहे, पॉईंटमध्ये असतो. 0.53 बघायचा आहे तो येतो 3426 आणि इथे फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे 10^0 रूल ऑफ इंडेक्सेस काय सांगतो, 10^0 ज्याचा इंडेक्स 0 आहे तो 1 असतो. मग 3.426 ग्रॅम हे काय येतं, वेट ऑफ द सोल्यूट, जो सोल्यूट इथे डिझॉल्व केला होता ज्याचं सोल्युशन दिलेलं आहे त्याचं वेट किंवा मास आहे 3.426 ग्रॅम. देन आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 11 नंबरचा. जुलै 2008 हा क्वेश्चन विचारलेला आहे. यामध्ये दिलेलं आहे, बेन्झिन इज प्युअर सॉल्व्हंट विथ द वेट 100 ग्रॅम, इन विथ सोल्यूट ऑफ 2 ग्रॅम इज डिझॉल्व. वेट ऑफ सोल्यूट 2 ग्रॅम आहे, सॉल्व्हंटला 1 नंबर, सोल्यूटला 2 नंबर द्यायचा. सोल्यूटचं मॉलिक्युलर मास 100 ग्रॅम पर मोल आहे. केएफ फॉर बेन्झिन, इथे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे 5.12 केल्विन किलोग्रॅम पर मोल. फ्रीझिंग पॉईंट ऑफ द प्युअर बेन्झिन T0 इज इक्वल टू 278.4 केल्विन. देअरफॉर टू फाइंड द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, तर फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. तर डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी, मोलॅलिटी वेट अपॉन मॉलिक्युलर मास इंटू वेट ऑफ द सॉल्वंट. आणि वरती 1000 का घेतलेला आहे, कारण हे ग्रॅमचं काय होतं, किलोग्राम. कारण मोलॅलिटीमध्ये वेट ऑफ सॉल्वंट किलोग्रॅममध्ये पाहिजे, ऑलरेडी 1 किलोग्रॅममध्ये झालेलं आहे. मग इथे फक्त तो नंबर सबस्टिट्यूट करायचा आहे, तर डेल्टा TF इज इक्वल टू या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आहे. आता न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन काय येतं, 10,240 आणि डिनॉमिनेटर 100 × 100 10,000. 0 0 कट होतो, 1024 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 3 प्लेस पॉईंट द्यायचा. तर शेवटून 3 पॉईंट प्लेस दिल्यानंतर आन्सर काय येतं बघा, 3 पॉईंट प्लेस द्यायचा आहे, 3 प्लेस पॉईंट द्यायचा आहे, 1.024 आन्सर येतो आहे. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, सॉल्व्हंटचा ग्रेटर असतो मायनस सोल्युशनचा फ्रीझिंग पॉईंट. T0 - T असा डेल्टा TFचा फॉर्म्युला आहे. T0 - T, T0 काय, T0 म्हणजे काय, फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर बेन्झिन, प्युअर सॉल्व्हंट 278.4. हा मायनस टी आहे, हा टी मायनस येतं, राईट साईडला प्लस होतो, 1.024 प्लस येतं, लेफ्ट साईडला मायनस होतो. या नंबरची सबट्रॅक्शन करायची आहे, ती येते 277.376 केल्विन. त्यावर फ्रीझिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन इज 277.376 केल्विन. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप सिम्पल फॉर्ममध्ये लिहून दिलेलं आहे. मी जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं इथे केलेलं आहे. जिथे पॉसिबल आहे लॉग यूज करावा लागेल तर तिथे लॉग यूज करायचा आहे.
तुम्ही एनीवे सिंपल मेथड नुसता मल्टिप्लिकेशन डायरेक्टली डिविजन पण करू शकता. बरेचसे स्टुडंट तीच मेथड अप्लाय करता. ज्यांची लॉगची चांगली प्रॅक्टिस आहे ते काय करता, लॉग यूज करता. तर काही ठिकाणी लॉगची गरज असते, काही ठिकाणी नसते, हे लक्षात ठेवा. 12 नंबरचा क्वेश्चन आहे. आता इथे एक सोल्युशन दिलेलं आहे ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर आहे 0.52 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 280 केल्विन, व्हॉल्यूम 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर असतो, आणि हे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये असेल तर आर लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये घ्यायचं आहे. गॅस कॉन्स्टंट 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. आता वेट ऑफ द सोल्यूट काय, 1.8 × 10⁻³ किलोग्राम आहे. किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं आहे. मग इथे त्याला 1000 × 10³ मल्टिप्लाय केलं आहे. मग इथे इंडायसिसचे ॲडिशन होते, -3 + 3, बट अपोजिट साईनमुळे सबट्रॅक्शन होते. 3 - 3 0, 10⁻⁰ म्हणजे 1 असतो. म्हणजे इथे वेट किती येते, 1.8 ग्रॅम. तर आता पुढचा पार्ट आहे तुम्हाला मेन जनरल सोल्युशन माहिती आहे कसं लिहिता. जनरल सोल्युशन इक्वेशन पाय व्ही इज इक्वल टू NRT, पाय ऑस्मॉटिक प्रेशर, व्ही व्हॉल्यूम, एन नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला, वेट अपॉन मॉलिक्युलर मास, W2/M2 मल्टिप्लाय बाय RT. हा M2 मल्टिप्लाइड इकडे डिवाइड होतो आणि पाय व्ही मल्टिप्लाइड इकडे डिवाइड होतो आहे. त्यापर M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय व्ही. तर W2 RT आणि अपॉन पाय व्ही याचे जे व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट केले आहे. आता याचं पूर्ण मल्टिप्लिकेशन 41.328 आणि याचं मल्टिप्लिकेशन 0.52. आता आपण काय करू, इथे 3 प्लेस आहे, इथे 2 प्लेस आहे. 0.3 प्लेस असेल तर कॅन्सल करण्यासाठी 1000 न्युमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे. इथे पॉईंट कॅन्सल होतो, 41,328 आणि खाली येतो 520. तर याला डायरेक्टली डिवाइड करून ॲप्रॉक्झिमेटली आन्सर 79.47 येत आहे. तर 5 × 8 = 40 म्हणजे ॲप्रॉक्झिमेटली काय 80 जवळ येत आहे, 79.47 ग्रॅम पर मोल. तर आत्तापर्यंत हे सगळे बोर्डला क्वेश्चन विचारलेले आहे. यातले आपण अगोदर पण काही 2-3 क्वेश्चन घेतलेले आहे, म्हणजे जवळपास सगळे बोर्डचे क्वेश्चन मी कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, सध्याच्या न्यू पॅटर्नमध्ये खूप मोठे क्वेश्चन दिलेले, एवढे मोठे क्वेश्चन ओल्ड पॅटर्नमध्ये नव्हते. बोर्डला तुम्ही जर बघितलं तर एकच पार्ट विचारला जातो, तर आपल्याकडे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये 2-2, 3-3 पार्ट विचारलेले. काल आपण जे काही न्युमेरिकल घेतलेले आहे त्याच्यामध्ये 2च न्युमेरिकल होते की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी विचारलेल्या होत्या. पण बोर्डला लक्षात ठेवा, हार्डली 1 किंवा 2 पार्टच विचारले जातात आणि बोर्डला खूप सिंपल असतो. 3 मार्कप्रमाणेच तो क्वेश्चन सेटल केलेला असतो, त्याप्रमाणेच तो सॉल्व करायचा असतो. हार्डली एखादा क्वेश्चन येऊ शकतो की जो त्याप्रमाणे असू शकतो. जर तुम्हाला नाही जमला तर तिथे ऑप्शनमध्ये दुसरे पण न्युमेरिकल असतात, ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. पण एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिस तर सगळ्याच प्रॉब्लेमची करून ठेवा, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा एंट्रन्सला पण होणार आहे आणि बोर्डला पण होणार आहे. आता एंट्रन्सला काय करायचं आहे, हेच जे कॅल्क्युलेशन आहे हे थोडं शॉर्टमध्ये लिहायचं आहे. म्हणजे शॉर्टमध्ये प्रयत्न करायचा आहे की कमीत कमी याच्यामध्ये आपण रिड्यूस करू शकतो, म्हणजे ॲप्रॉक्झिमेशन करायचं आहे. याचं सगळं ॲप्रॉक्झिमेशन करून एखाद्या स्टेपमध्ये ॲप्रॉक्झिमेटली आन्सर येऊ शकतो आणि बरोबर तो ऑप्शन मॅच होऊ शकतो, असं करायचं आहे. तर आपण ठरवलं तर हा क्वेश्चन पण 1 to 2 मिनिटमध्ये सॉल्व करता येतो. याची आपण नंतर प्रॅक्टिस करूया, ठीक आहे. आपण राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. ओके.